राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यात्रेचा दुसरा दिवस आहे महाराष्ट्रातला आणि आज या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आहेत, हुसेन दलवाई सर आहेत, दोघेही माजी खासदार सर. काय परिस्थिती आहे आणि या यात्रेचा काय परिणाम होईल असं वाटतं? ही यात्रा ही एक ऐतिहासिक स्वरूपाची यात्रा आहे. 2014 नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर देशातली सगळी आर्थिक राजकीय सामाजिक घडी विस्कळीत झालेली आहे. भारतीय राज्यघटनेला एक फार मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. जातीच्या आणि धर्माच्या आधारे देशामध्ये दुही माजून त्याचा राजकीय फायदा कसा उठवता येईल आणि सत्ता कशी मिळवता येईल याचा एकमेव पर्याय, एकमेव फक्त उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारसमोर आहे आणि त्यांच्यापासून देश वाचवण्यासाठी राहुलजींनी ही ऐतिहासिक यात्रेचा सुरुवात केलेली आहे. त्याला सबंध देशभर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितपणे 2024 जेव्हा निवडणूक होईल तेव्हा त्याचा ह्याचा सगळा परिणाम आपल्याला निवडणुकीत दिसेल. राजकीय आणि अराजकीय असे दोन प्रवाह चालू आहेत या यात्रेसंदर्भामध्ये, तर राजकीय आहे का अराजकीय असं वाटतं आपल्याला यात्रा? नाही, या ठिकाणी सगळ्या यात्रेमध्ये राहुलजी स्वतः राजकारणापेक्षा सुद्धा दुही हे संबंध देशामध्ये माजवून जे देशामध्ये विद्वेषाचं राजकारण इथली RSS आणि भारतीय जनता पक्ष करत आहे या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये हा संघर्ष आहे. त्यामुळे हा विधायक संघर्ष आहे. ते या यात्रेमध्ये निवडणुकीच्या प्रचारार्थ किंवा मुद्द्यासंबंधात एक अक्षर देखील बोलत नाहीत. हा वारसा नेहरूंच्यापासून सुरू झालेला आहे. हा देश टिकवायचा असेल तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं संवर्धन करणं. बदल घडतील या यात्रेमधून, बदल घडतील महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे बदल संपूर्ण देशामध्ये घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे मनातून माझं असं आमचं असं निरीक्षण आहे की नरेंद्र मोदी स्वतः या देशामध्ये हादरलेले आहेत. फक्त वरून तो देखावा करत आहेत आणि काही त्याला काय अर्थ नाही. या देशातल्या लोकांनी हे मान्य केलेलं आहे की या देशाचं ऐक्य टिकवायचं असेल तर या ठिकाणी 2024 हे सरकार जायला पाहिजे. सर, भारत तुटलाय असं या ठिकाणी सांगितलं जातं आणि भारत जोडो यात्रा या त्यासाठी कुठं तुटलाय असं वाटतं? भारत तुटला म्हणजे भूमी तुटली असं नव्हे, अर्थात चीनने मोठ्या प्रमाणात आक्रमण केलंय, पाकिस्तान आक्रमण करतंय, बऱ्याच ठिकाणी गोंधळ आहेत. त्याबद्दल केवळ एवढंच नाही, मन तुटलेली आहेत. या देशाची घटना तुटणं, त्या घटनेला खऱ्या अर्थानं आव्हान देणं याचा अर्थ असा भारत तोडणं. या देशाच्या घटना ही म्हणजे भारतीय समाजाचं एकीकरण, सर्व समाजाला विकासाची सर्व समान संधी, महिलांना जशी जितकी संधी तितकी पुरुषांना, दलितांना जितकी संधी तितकीच ब्राह्मणांना, मुसलमानांना जितकी संधी तितकीच हिंदूंना, हा जो भाग आहे ती जी घटना जी दिली गेलेली आहे, अतिशय सुंदर घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, ती घटना तोडण्याचं जे चाललंय रोज इथल्या वेगवेगळ्या संस्था तोडण्याचं जे चाललेलं आहे, नेहरूंच्या काळापासून ज्या संस्था उभ्या राहिल्या, इथल्या पार्लमेंटमधल्या चर्चा बघा, कुणी उत्तरं नीट देत नाही, कुणी बघा. मोठी टीका होते भाजपकडून हेही सांगताय, काँग्रेस पक्ष या यात्रेनंतर फुटणार आहे म्हणून. काँग्रेस पक्ष फुटतोय ते वाट बघू देत, चांगली गोष्ट आहे, असंच वाट बघत राहा. आता जो प्रश्न असा आहे की ते फुटतील की काय, असा खरा त्यांना पेच निर्माण झालाय म्हणून हा प्रचार करतायत. कारण ही यात्रा चालू झाल्यानंतर भागवतांची भाषा बदलली, ही यात्रा चालू झाल्यानंतर असंही म्हणायला लागले महंगाई बढ रही आहे ही अच्छी बात आहे असं पण बोलायला लागले. अर्थात भाजप काय किंवा RSS काय, अनेक तोंडाने बोलतात, त्यांची तोंडं जी आहेत ते अनेक त्याला जीवा आहेत त्याने बोलत राहतात. परंतु एक लक्षात घ्या, काँग्रेस फुटण्याचा प्रश्न येत नाही, काँग्रेस ही एकच राहणार. आणि मुख्य म्हणजे ही यात्रा जी आहे ती काँग्रेस पक्षापुरती मर्यादित नाही आहे, ही राजकीय यात्रा नाही, ही या देशावरचं संकट आहे. त्यावेळेला गांधीजींनी एक चिमुटभर हे घेतलं, मीठ घेतलं आणि संबंध देश जागृत केला. तसा आज राहुलजी संबंध देश जागृत करतात, काय संकट आहे लोकांसमोर ठेवलं. त्यावेळेला सुद्धा हे लोक ब्रिटिशांच्या बाजूलाच होते, आज सुद्धा तीच नीती ते करतायत. एकूणच बघायला गेलं तर आता या ठिकाणी भाजप हादरून गेलेली आहे, त्यामुळे असा आरोप या ठिकाणी हुसेन दलवाई यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन अजितचं, पंकज क्षीरसागर, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.